तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येते. परंतु तरी सुद्धा औरंगाबाद जालना रोडवर नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलेत. त्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहिनी वैष्णव यांनी. जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलंय हे आपण बघतोय. प्रत्येकालाच माहिती आहे की कोरोना व्हायरसची दहशत किती मोठी आहे ते. यामुळे काल देशभरात हा जनता कर्फ्यू पाळण्यात आला. एका दिवसासाठी सगळे लोक हे काल घरात होते. काल आपण ह्याच रस्त्यावर होतो आणि हे या रस्त्यावर काल एकही गाडी दिसत नव्हती. शुकशुकाट होता संपूर्ण रस्त्यावर. परंतु आज दुसरा दिवस आहे पण आज नागरिक एवढे गंभीरतेने घेताना दिसत नाही आहे. रस्त्यावर आपल्याला आज जालना रोडवर आहोत आपण आणि जालना रोडवर नेहमीप्रमाणे नागरिकांनी गर्दी केलेली आहे. नागरिकांना गोष्टींचं जराही गांभीर्य नसल्याचं आपल्याला दिसतं आहे. सरकार वारंवार सांगत आहे की घराबाहेर पडू नका, कामाशिवाय बाहेर पडू नका. मात्र नागरिक हे गांभीर्याने घेताना दिसत नाही. आपण इथे सिग्नलवर आहोत, आपण आकाशवाणीच्या सिग्नलवर आहोत आता सध्या आणि मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. आपण बघू शकतो इथे रिक्षाही सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत आहे. कामाशिवाय बाहेर पडू नका असं सांगितलेलं असतानाही नागरिक हे बेजबाबदारपणा दाखवत आहे आणि घराबाहेर पडत रस्त्यावर गर्दी करत आहे. आणि सरकारने सांगितलं आहे की एका ठिकाणी जास्त नागरिक जमले तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असते, कारण हा एक संसर्गजन्य रोग आहे. मात्र तरीही नागरिकांनी हे मनावर घेतलेलं दिसत नाही. आपल्या जीवाची काळजी न करता लोक घराबाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत. आपण येथे बघू शकतो आपल्यासोबत काही निरीक्षकवाले आहेत, आपण त्यांना विचारूया. कोरोना व्हायरस विषयी काय माहिती आहे तुम्हाला? तुम्ही काय सांगू नका बाबा, मी फक्त 2-3 हप्त्यापासून मी घरातून बाहेर कधीच निघलो नाही. सगळं घरामध्येच, बाहेर निघाल छानच निघाल तर पुरा बंद होतं काल घरीच. भीती वाटत नाही व्हायरसची तुम्हाला? वाटते, भीती वाटते. आता काय करणार, काही पाहिजे ना, पोटा पाण्याचं सवाल आहे थोडंसं. काही करणार, घरात होतं, आता काल बंद होतं, काल घराच्या बाहेरच नव्हतं, काल घरीच होतो. आज निघलो, आता बाहेर निघलो, घरीच आलो. पण एक दिवस घराबाहेर राहून कोरोना व्हायरस दूर होईल असं वाटतं तुम्हाला? नाही नाही नाही, काय करणार, मजबूर आहे त्याला. सरकारने तर आदेश दिले की घराबाहेर पडायचं नाही. तू काय सांगशील दादा, तुला काय वाटतं? आज सरकारने आपल्याला जमावबंदीचे आदेश दिलेले. तू मला आधी सांग की तू घराबाहेर का पडला? काम क्या से काम रहेगा तो करेंगे ना. कौन सा काम? पैसे पानी होना ना पास में. अच्छा, लेकिन सरकार ने बोला है कि 15 दिन आप थोड़ी सी सावधानी बरते, 31 मार्च पर्यंत घरा बाहर पड़ू नका असा सरकार है वारंवार सांगता है. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही वारंवार सांगता है. नाही तर बंद आहे, तर बंद आहे, आम्ही तर बंदच मानणार आहे. बरोबर, त्यांचं पालन करू राहिलो पण आलो आता बाहेर. तर आपल्यासोबत काही ते तरुण मंडळी आपल्याला दिसते, आपण त्यांना विचारूया. हा सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय आपल्या आणि सरकारने 31 मार्च पर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊन केला आहे. लॉकडाऊन म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? मॅडम, लॉकडाऊन बोलले तो किसी किस्म के ना कारोबार है ना तो बंद रहेंगे. जो डेली नीड्स की चीजें है, इमरजेंसी जो सर्विसेज है वो चालू रहेंगे और लोग अपने घरों में रहेंगे, वो ब्रेक लॉकडाउन रहता है. फिर आप आज घर के बाहर क्यों है? अभी मैं मेडिकल पे आया था सैनिटाइजर लेने, मैंने ले लिया और अभी मैं घर जाऊंगा. अच्छा, हे मेडिकलवर आले होते असं त्यांनी सांगितलं. अजून एक दादा आहे आपल्यासोबत, आपण त्याला विचारूया. दादा, तू आज बाहेर का पडलाय घराबाहेर? मी बँकेच्या कामासाठी आलतो, बँकेचं पेमेंट वगैरे काढायचं थोडंफार, त्याच्यासाठी आलतो. पण ते काम झालं नाही माझं, की त्यांचा प्रिंटरचा प्रॉब्लेम होता म्हणे, त्याच्यामुळे माझं काम होऊ शकलं नाही. कोरोनासाठी तू काय काळजी घेतोय नेमकी? सरकारची बातम्या बघतोय तू? हो, बघतोय बघतोय. कोरोनासाठी मी रोज काळजी घेतो, सॅनिटायझरने हात वगैरे धुवायचे, इथून घरी गेल्यावर ना रुमाल वगैरे मास्क वगैरे वापरायचं. बस आपण बघितलं की त्यांनी सांगितलं की ते बँकेच्या कामासाठी बाहेर पडले होते. आपण या काकांना विचारूया. काका, काय सांगाल, आज तुम्ही घराबाहेर का पडले? नाही, मी आई लहानासाठी आलो नाही तर 31 तारखेपर्यंत घराच्या बाहेर निघणार नाही. आम्ही सरकारचा आदेश पालन करणार, कारण आमच्याच जीवाला धोका आहे तर आपलं जीवन पालन करणं आपल्याच हातात आहे. तुम्ही काय सांगाल? काय, तुम्ही आज घराबाहेर का पडला? बँकेत काम होतं थोडंसं त्याच्यामुळे, नाहीतर आम्ही सकाळपासून कालपासून पाळलेलं आहे. जे सरकार सांगतंय त्याबद्दल व्यवस्थित आम्ही सर्व फॉलो करतोय. तर बँकेच्या कामांसाठी बाहेर पडले असं म्हणाले. मात्र नागरिकांनीही जबाबदारपणे वागणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपण ही गोष्ट जेवढ्या हलक्यात घेऊ तेवढी ती आपल्याला धोकादायक ठरणार आहे. आपण जगभरात पाहतोय कोरोनाने थैमान घातलंय, एकामागून एक जीव जात आहेत आणि महाराष्ट्रात तर कोरोनाग्रस्तांची संख्या ही डायरेक्ट 10 आणि 15 ने वाढते. आज महाराष्ट्रात
15 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. मात्र नागरिक हे गंभीरतेने घेताना दिसत नाही. कॅमेरामन महेश पवारसह मोहिनी वैष्णव औरंगाबाद.